उद्धव ठाकरे गुट के सांसद संजय राउत कुछ दिन पहले नागपुर आए थे। नागपुर दौरे के दौरान उन्होंने शहर के दक्षिण नागपुर विधानसभा क्षेत्र पर दावा किया था और राउत ने इस वक्तव्य पर प्रतिक्रिया देते हुए कांग्रेस के विधायक और शहर अध्यक्ष विकास ठाकरे ने कहा कि दक्षिण नागपुर में हमेशा ही कांग्रेस और भाजपा के बीच टक्कर होती है। पिछले विधानसभा में कम मतों से हमारी सीट गिरी थी, इसलिए यहां कांग्रेस का दावा है और हाई कमेटी में चर्चा के बाद शहर के 6 विधानसभा क्षेत्र की सीटें कांग्रेस को ही मिलेगी। कसा है कि दक्षिण नागपुर जी जागा मागितली आहे, नागपुरात ते आले होते, सगळ्या गोष्टी खऱ्या आहे, परंतु लोकसभेची निवडणूक झाली, याच्या आधीच्या विधानसभेची निवडणूक झाली, त्या निवडणुकांमध्ये मिळालेलं मताधिक्य आणि आतापर्यंतच्या ज्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या मतदारसंघामध्ये कोणाची टक्कर झाली, काँग्रेस भाजपाचीच झाली, म्हणून नैसर्गिकरित्या तर काँग्रेसचा तिथे क्लेम आहे। मागच्या वेळेस 4,030 सीट आमची पडली होती आणि म्हणून मला असं वाटतं की ती सीट पुन्हा काँग्रेसला मिळेल, परंतु आता काँग्रेसला मिळेल म्हणून काही राऊत साहेबांनी क्लेम करावा असं नाही आहे, ते 6 जागांवर करू शकतात। हायकमांडने जर 6 जागा त्यांना दिल्या तर आम्हाला महाविकास आघाडीचं काम करणं भाग आहे, आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहे। जर 6 जागा आमच्या देऊन दिल्या तरी आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी समोर येऊ, परंतु नैसर्गिकरित्या जेव्हा समोर चर्चा होईल तर नागपुरात कोणत्या विचारधारेचे लोक आहे, कोणत्या विचारधारेच्या मतांची टक्कर होते इथे, आणि हे सगळं पाहता मला वाटते की 6 जागाही जागा हायकमांड या काँग्रेस पक्षासाठीच सोडेल। वाटते की नागपूर ग्रामीणच्या बाबतीत मी काही जास्ती बोलत नाही, त्यांचं काय ठरलं आहे, मी नागपूर शहराचा अध्यक्ष आहे, शहरातल्या 6 जागांबाबत बोलण्याचा माझा अधिकार आहे, 6 जागांबाबत आम्हाला काय वाटते नागपुरातील नेते मंडळीला हे आम्ही हायकमांडला कळवलेलं आहे।